नाना पटोले अपना दौरा खत्म कर गांव जा रहे थे। इसी दौरान उनकी गाड़ी को टक्कर लग गई। इस हादसे पर अपनी प्रतिक्रिया देते हुए चंद्रशेखर बावन कुए ने कहा है कि मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वह उन्हें सुरक्षित रखे। अच्छा हुआ कि उन्हें कोई नुकसान नहीं हुआ। भले ही हम राजनीतिक विरोधी हो, लेकिन हम भगवान से प्रार्थना करते हैं कि निजी जिंदगी में सभी अच्छे हो। अतुल डोंडे बद्दल काय बोलावं, महाराष्ट्र संस्कार में है। या महाराष्ट्र मध्य असे घातपात कोणी करत नाही, त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही आहे। खरं तर आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू आहे। नाना पटोले सुद्धा आई महालक्ष्मी जगदंबेचे भक्त आहे। आम्ही जे कार्यकर्ते आहोत अशा विचाराचे नाही आहोत। आमचं सरकारही असं नाही आहे। त्यांचा पुन्हा ॲक्सिडेंट होऊ नये, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो। आणि जे अशा घटनेमध्ये जे राजकारण करतात ते राजकारण चुकीचं आहे। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशी नाही आहे। अशा प्रकारच्या टीका करू नये, अशा प्रकारचं बोलू नये, तर त्यांना लखलाप। पण मी तर म्हणे राज्याचा अध्यक्ष म्हणून कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असेल, छोटा छोटा विरोधक जरी असेल, तर कुणाचा ॲक्सिडेंट होऊ नये। शेवटी एक ॲक्सिडेंट होणं म्हणजे त्यांचा परिवाराचं नुकसान होतं। परिवाराचं नुकसान कोणाचं होऊ नये। प्रत्येकाच्या परिवाराची विरोधी पक्ष जरी असेल, त्याच्याही परिवाराची काळजी आपण एकामेकात घेतली पाहिजे। शेवटी आपले संस्कार महाराष्ट्राचे कायम ठेवले पाहिजे। असंच आमचं या ठिकाणी आमची भूमिका हीच आहे।